नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय. सर्वांचे स्वागत आहे आपल्या बुद्धा मोटिवेशनल स्टोरी चॅनलवर. या चॅनलवर तुम्हाला रोज भंतेजींचे प्रवचन ऐकायला मिळेल. जर तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राइब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा. बुद्धांनी आपल्याला सांगितले आहे की आपल्याला संपूर्ण विश्वाला बुद्धमय करायचा आहे. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही मोठ्या प्रमाणात शेअर करा. जय भीम. पण बुद्ध काय सांगतात? उपासक उपासिकांनो, भिक्षू भिक्षुणींनो, मला धम्माचा जो साक्षात्कार झाला, मला जे धम्म सापडला, तर खरंच माझा धम्म हेच काम करतो. माझा धम्म सुद्धा मी त्यासाठी शोधून काढला की खरंच लोकांनी धनवान झालं पाहिजे, खरंच लोकांनी बलवान झालं पाहिजे आणि खरंच लोकांनी सुंदर दिसलं पाहिजे. मी सुद्धा धम्म त्यासाठीच प्रकाशित केला. पण लोकांना हे समजत नाही की धम्माच्या मार्गावर चालून खरं धनवान बनता येतं, धम्माच्या मार्गावर चालून खरं ताकदवर बनता येतं, बलवान बनता येतं आणि धम्माच्या मार्गावर चालूनच खऱ्या अर्थानं सुंदर दिसता येतं. जर तुम्ही धम्माचा आधार घेतला तर तुम्ही कायमचे धनवान बनता, कधीच डबल गरीब बनत नाही. जर तुम्ही धम्माचा आधार घेतला तर तुम्ही कायमचे बलवान बनता, डबल कधीच तुम्ही दुर्बल बनत नाही. आणि धम्माचा आधार घेतल्यानंतर तुम्ही कायमचे सुंदर दिसता, डबल कधीच कुरूप आणि असुंदर दिसत नाही. पण तुम्हाला समजलं पाहिजे की धम्माचा आधार घ्यायचं म्हणजे नेमकं करायचं काय. धम्माचा आधार घेणं आणि कायमचं श्रीमंत होणं म्हणजे नेमकं काय, कायमचं बलवान होणं म्हणजे नेमकं काय. तर धम्माचा आधार घेणं म्हणजे भगवंतांनी सात प्रकारचे धन सांगितलेले आहे. भगवंतांनी त्यांना धन म्हटलेलं आहे. ज्या व्यक्तीकडे या सात गोष्टी आहेत तो खरा धनवान आहे. बाकी हे शेती बाडी पैसा अडका नोकर चाकर दाग दागिने सोनं नाणं हिरे माणिक मोती याला बुद्धाने धन म्हटलेलं नाही आहे. बुद्ध म्हणाले हे धन आहे पण हे धन भांडण लावतं, हे कधी कधी वाहून जातं, जळतं, कुजतं, याच्यामुळं कधी कधी चोर आपला खून करतात. हे असल्यानंतर कधी कधी भांडणं होतात भावाभावात, भावाभावात बहिणी बहिणीत, मायलेकात, पोरापोरीत, शेजाऱ्या पाजाऱ्यात, याच्यामुळं कलह होऊन खून खराबे होतात. मग जे धन खून करायला लावतंय, भांडणं करायला लावतंय, ते कसं काय धन होऊ शकतंय? मग भगवान म्हणतात मी दुसऱ्या प्रकारचे सात धन सांगितलेले आहेत आणि ते सात प्रकारचे धन ज्याच्याकडे असले तो माणूस सर्वात सर्वात श्रीमंत आहे म्हणे. त्याच्यासारखा श्रीमंत दुसरं कोणीच नाही म्हणे. आणि ते सात प्रकारचे धन तुम्ही, आता आज तसा वेळ नाही सांगायला सविस्तर, पण ते सात प्रकारचे धन तुम्ही प्राप्त करण्याचा प्रयत्न करा. त्यातलं पहिलं धन आहे श्रद्धा धन. श्रद्धा हे धन आहे, आपल्यामध्ये श्रद्धा असली पाहिजे. बुद्ध म्हणतात श्रद्धेनं आपण महापूर सुद्धा ओलांडून जाऊ शकतो. आता श्रद्धा कशी धन वाचते याचं तुम्हाला मी एक उदाहरण सांगतो की श्रद्धेमुळे धन कसं प्राप्त होतं, श्रद्धेमुळे मंगल कसं होतं माणसाचं, कशी श्रद्धा असली पाहिजे. इंद्रखिलासारखी असली पाहिजे. आपली श्रद्धा अशी अटळ असली पाहिजे बुद्धावर, धम्मावर, संघावर, ती डळमळीत नाही झाली पाहिजे, कशानच नाही झाली पाहिजे. जसं इंद्रखिळ वारंवावधन आलं, चक्रीवादळ आलं, पाऊस आलं तर तो हलत नाही, कारण गावाच्या मध्यभागी ठेवतात ना, जमिनीत खड्डा खोदतात आणि तिथून बांधत बांधत आणतात विटानं, नाहीतर मग त्या लगडानं आणि पुन्हा वर तेवढाच बांधतात, तो इंद्रखिळ म्हणतात त्याला, इंद्रखिळ, तो हलत नाही कशानं. तशी श्रद्धा असली पाहिजे आपली, डगमगीत नाही झाली पाहिजे. नाही तर मग थोडं बिमार पडलो की मग चाललो इकडं, चाललो तिकडं, चाललो इकडं, लगेच कोण आम्हीच दाखवलं की चाललो इकडं, चाललो तिकडं, चाललो इकडं, असं नाही. आपली श्रद्धा अटळ असली पाहिजे, बुद्धावर असली पाहिजे. बुद्धावर म्हणजे बुद्धाच्या फोटोवर नाही, बुद्धाच्या फोटोवर नाही, बुद्धावर म्हणजे बुद्धाला जे ज्ञान प्राप्त झालं त्या ज्ञानावर आपली श्रद्धा असली पाहिजे. मग आता ते ज्ञान कुठं आहे? मग त्या ज्ञानावर कशी श्रद्धा ठेवावी? तर ते ज्ञान बुद्ध सोबत घेऊन नाही गेले. ते ज्ञान बुद्धाने भिक्खू संघात वाटलं आणि भिक्खू संघाने ते आचरण केलं आणि त्यांनी बी अरहंत पद प्राप्त केलं, त्यांनी ते आचरण केलं आणि आचरण करून करून ते ज्ञान आता आपल्यापर्यंत आलं की हत्या करायची नाही, चोरी करायची नाही, दुराचार करायचं नाही, खोटं बोलायचं नाही, नशापतन करायचं नाही. तर हे ज्ञान, हे चांगलं वागण करण्याचं बुद्धाचं हे ज्ञान, हे आपल्या जीवनात आचरण करा, बघा तुम्ही धनवान होता की नाही. जर तुम्ही कोणाची हत्या केली नाही तर तुमची हत्या होत नाही. जर तुम्ही कोणाची चोरी केली नाही तर आपली चोरी होत नाही.
जर आपण दुराचार केला नाही तर तो माणसाला कोणी वैरी दुश्मन राहत नाही. खोटं बोलून कोणाची फसवणूक केली नाही तर त्या माणसाचे नेहमी कोणाचा विश्वास राहतो, अविश्वास पात्र बनत नाही. अनशापतन केला नाही तर त्याला बदनामीला सामोरे जाण्याची गरज नाही, त्याची धनसंपत्ती नष्ट होण्याची गरज नाही, त्याला अल्पायुष्यामध्ये मरण्याची गरज नाही. तर पंचशील हे बुद्धाला ज्ञान प्राप्त झालेलं धन आहे, बुद्धत्व आहे, आणि ते धन आपण जतन करून ठेवायचं आपल्यात. असे 37 बोधिपक्षीय धर्म आहेत, ते धन त्यांनी आपल्यामध्ये जतन करून ठेवलं. त्या मूर्तीला बुद्ध नाही म्हणायचं, ते आपले भगवंत असे दिसत होते म्हणून ती मूर्ती आहे. नाही तर ते पितळ आहे, समजा ते पितळात बुद्ध नाहीत, त्या दुसऱ्या पितळात पण बाबासाहेब नाही. कोणत्याच मूर्तीमध्ये कोणताच ईश्वर, परमेश्वर, आत्मा, परमात्मा, बुद्ध, बाबासाहेब, अल्लाह हे कोणत्याच मूर्तीत नाही. त्यांनी जे चांगलं काम केलं ते चांगले जे गुण आहेत ते आपल्यात उतरवा, मग तुमच्यामध्ये आहे ते सद्गुण आहे, जे जे सद्गुण आहे ते आहे, मग सगळं आहे. तुम्ही चांगलं आचरण करा, पण अनेक लोकांना अजून हे कळलंच नाही की चांगलं आचरण म्हणजे काय, कारण त्यांना त्यांचा अर्थच माहित नाही. आता बघा, कधी कधी भिक्षू लोक सांगतात, पण काही काही लोकांचं असं लक्षच नसतंय. भंतेजी आता आले 5-10 मिनिटात जातील, आपले कामं नंतर करत बसू, हे तर आपलं नेहमीचंच आहे, आता काही बोलायचं नाही, हे कोणाच्या लक्षातच येत नाही. कधी कधी भंतेजीकडे बोलत असताना त्याच्या भी गप्पा सुरूच असतात. कधी कधी भाई तू या कानातलं काय उड्यातलं घेतलं माय, तो तर पिवळं धमक हे मत हिरो पचक पडलं. बघ त्याच्या त्या गप्पा असतात कधी कधी. कुठं कुठं आम्ही धम्म परिषदेत जातो ना, तर भंतेजी इकडे म्हणतात या आणि डोळे लावून बसा, पण ते डोळे लावतच नाही, ते असे मिची मिची उघडत ठेवतात. भंतेजी म्हणतात नमो तस्स, आणि त्या म्हणतात ये नाव बसणाव इथं. बघा काय का नाही, असे आवाज देतात बसणाव इथं बस म्हणतात असं. आणि भंतेजी म्हणतात बुद्धं शरणं गच्छामि, त्याचे चालले सासूने आली का एकटी झाली, आणि माझ्या त्या पोराचं बरं आहे का ते इकडे चालले भंतेजी बुद्धं शरणं गच्छामि, आणि त्याचं लक्षच नाही. आणि भंतेजी इकडे गेले लांब पुढं, आणि भंतेजी म्हणतात पाना ती पाता वेरमणी शिखा पदंग समाधी आम्ही, पाना म्हणजे प्राणी, ती पाता म्हणजे त्याला मारणार नाही, इजा करणार नाही, जखम करणार नाही, दुसऱ्याला मारायला लावणार नाही, वेरमणी वैर भावनेनं शिक्षा पदंग अशा प्रकारचं शिक्षापद बुद्धाने जे दिलंय ते मी आचरण करीन, समाधी आम्ही तसं मी चालीन, असं त्याचा अर्थ आहे पाना ती पाता. पण यांना त्याचा अर्थ माहीत नसतो. आणि इकडे भंतेजी म्हणतात पाना ती पाता वेरमणी, आणि ते म्हणतात पाण्यात पाहता येड्यावानी शिक्षा पदंग समाधी पाहता. भंतेजी म्हणतात पाना ती पाता वेर म्हणे, ते म्हणतात पाण्यात पाहता येड्यावानी. सांगा याचा काही ताळमेळ आहे का? बरं एवढं करून समजा कोणाला कळलं बी याचा अर्थ आहे की प्राण्याची हत्या करायची नाही, पण त्यांनी तोंडानंच म्हणतात की प्राण्याची हत्या करायची नाही, पण त्यांना हे कळत नाही की तोंडाला बी म्हणायचं नाही हत्या करायचं, शरीराने बी करायची नाही, अनमानात बी हत्याचं येऊ द्यायचं नाही, आणि ज्यानं कोण हत्या केली त्याचा जेव बीम घ्यायचं नाही, त्याला पाहुणसार करायचं नाही, त्याला चहा पाजायचं नाही, असं 3 अंगांनी पहिलं शील पालन करायचं. आपण बी हत्या करायची नाही, कोणाला करायबी लावायची नाही, आणि ज्यानं कोण केली त्याची प्रशंसा करायची नाही, त्याला सपोर्ट करायचं नाही, याला म्हणतात परिशुद्ध 3 अंगांनी पहिलं शील. पण माहीत नसल्यामुळं, त्याचा अर्थ माहीत नसल्यामुळं आम्ही म्हणतो पाना ती पाता वेरमणी, आणि त्याच्या हातावर मच्छर बसले, आणि त्याच्या सुरू आहे पाना ती पाता वेरमणी. बघा म्हणता म्हणताच मारलं येत. बघ तोंडानं काय म्हणणं सुरू आहे की प्राण्याची हत्या करणार, हे काय केलं आहे काय? आता हवेन का लाभ? हे धन, हे धनवान बनता येईल तुम्हाला धनाचा लाभ? प्राण्याची हत्या केली नाही तर मग लगेच पाना ते पाता वेरमणी शिखा पदंग. बापरे हे तर सगळं डिपार्टमेंटच मारून टाकलं. तोंडानं म्हणणं की प्राण्याची हत्या करणार, हे काय केलं काय का नाही? नाही तर लहान लहान लेकरा म्हणणं ती मुंगळी मुंगीर मुंगळा दिसला ना म्हणजे चुरगा 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 पायान चुरगा, हे तर पाल दिसलं मार फडेन मार 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 फडेन. अरे इकडे पाना ती पाता म्हणायचं, इकडे मारायला लावायचं, हे कोणतं शील आहे? नाही मारायचं कोणताच प्राणी, मच्छर बसलं तर नाही मारायचं. बरेच लोक म्हणतात भंतेजी डेंगू होईन आमकं होईन, काय नाही होत, काय होत नाही, मैत्री करा. मच्छर जर हातावर बसला, माझं जर हातावर बसलं तर मी म्हणतो की ठीक आहे रक्तदान शिबिर सुरू आहे, घ्या किती प्यायचं तेवढं पे आणि उडून जा. काय तर त्या बिचाऱ्याला भूक लागली ना, मच्छर पण मारू नाही, मच्छर पण मारू नाही. जर का तुम्ही कुठली हत्या केली नाही तर तुमची कशीच हत्या होणार नाही. जर का तुम्ही पहिलं शील तोडलं तर केव्हा न केव्हा आपली हत्या होते, अल्पायुष्यामध्ये मरण येते, मग गर्भाशयात नाही तर लहानपणीच मरण येते. मग पहिलं शील कधी तोडू नये. दुसरं शील काय? आदिन्ना दाना वेरमणी, म्हणजे जी वस्तू आपल्याला कोणी दिली नाही ती उचलायची नाही. पण खेड्यापाड्यात याचा अर्थच माहित नाही कोणाला आदिन्ना दाना वेरमणी. इकडे म्हणायचं आदिन्ना दाना वेरमणी, आणि तिकडं दुसऱ्याच्या दारचा संडाचा डबा उचलून न्यायचं. पाहतो हे काही न्यायची वस्तू आहे? खेड्यापाड्यात एक म्हातार उठलं सकाळी म्हणजे आमचं डबं कोण नेलं, आमचं डबं कोण नेलं, त्याच्या दारचा डबच नेलं उचलून कोणा, कोणी कोणाच्या दारच्या काड्या नेते, काही नेते बघा उचलून खेड्यापाड्यात. मग त्या माणसाला म्हणतात उचल्या.
त्या बाईला म्हणते उचली उचली कोणी वा ती उचली काय उचलती काय उचलते तास उचल्या उचली म्हणायचं नाही. अहो ब्रह्मदेशामध्ये सोन्याची अंगुठी पडली बाजारात, सगळ्या ब्रह्मदेशातल्या लोकांनी पाहिली पण कोणा नाही उचलली. ज्या बी लोकांना दिसली ती लोक म्हणायचे आदी न दाना वीर म्हणी आपली नाही आपण नाही घेतली पाहिजे. किती शिलवान लोक सगळ्या बाजारात पाहिली पण कोणा नाही उचलली. ज्या दुसऱ्या दिवशी महानगरपालिकेचा माणूस आता झाडू मारणारा त्यानं पण पाहिली पण तोही शिलवान तो म्हणे आदी न दाना वीर म्हणी. पण त्याची ड्युटी होती त्यानं उचलली साहेबाच्या टेबलवर ठेवली. साहेबही शिलवान साहेब म्हणे बापरे आपली नाही म्हणे वर्तमानपत्रात बातमी दे ज्याची त्याला घरपोच मिळाली. आणि आपल्या देशातला साहेब असतात म्हणला असता विकुनी आहे 50-50 हाय का नाही अवघडच काम होतं नाही. पण त्या देशातला साहेब म्हणे बापा आपली नाही सोन्याची अंगुठी. अहो सोन्याची अंगुठी बाजारात हरवल्यानंतर घरपोच मिळते तो देश किती चांगला आहे. आणि त्यांना विचारलं तुम्ही एवढं काहून चांगलं वागता तर म्हणे भारतामध्ये जे बुद्ध जन्मलेत ना त्यांनी सांगितलं की दुसऱ्याची चोरी करू नये. कारण आपण जर का दुसऱ्याची चोरी केली तर आपली विकत दिन कधी होते नाही तर मग आपण कोणता व्यापार टाकला तर नेहमी तोटा चित राहतो हे त्याचं परिणाम आहे म्हणे. म्हणून आम्ही चोऱ्या करत नाही म्हणे. आपल्या देशात हे कळलंच नाही. मला सांगा आपल्या देशात सोन्याची अंगुठी तर सोडा बाजारामध्ये जर एखादी बाई नवरा दोघं जर गेले आणि त्या बाईला सोन्याची अंगुठी सोडा पण 5 रुपयाचा डॉलर जर दिसला तर आपली बाई म्हणून का दिन दानवीर म्हणे. आपली बाई त्याच्यावर पाय देऊन उभी राहील अशी पाय देऊन उभी राहील. नवरा म्हणला काहून थांबलं तर म्हणून हा पुढं. नवरा म्हणला काहून थांबले अहो पुढे आता हा पहिले खाली वाकून पहिले 5 रुपये घे. लोक तुडून गेले चालतंय पण आदी न दाला काय म्हणणार नाही हाय का नाही. पण आता कळलं पाहिजे आदी न दाला म्हणजे कोणाची वस्तू घ्यायची नाही आपल्याला उचलायची नाही रस्त्याने पैसे पडलेले दिसले तर नाही उचलायचे. ज्याच्या हरवलं ते बिचारे येईन थोड्या टायमात आणि त्याला भेटन तर हे दुसरं शील तिसरं शील कामेसु मिच्छाचारा वीरमणी. म्हणजे आपला पती जगात सगळ्यात सुंदर आणि दुसरा कोणी मनुष्य दिसला मोठा दिसलात म्हणायचा बापासारखा आहे, बराबरी दिसलात म्हणायचा भावासारखा आहे, लहान दिसलात म्हणायचा आपल्या पिंट्यासारखा आहे. कोणती बाई दिसली तर म्हणायचं अरे ही तर आपल्या आईसारखी आहे, बराबरीची दिसली तर बहिणीसारखी अक्कासारखी आहे, लहानी दिसली तर आपल्या पोरीसारखी आहे का नाही. याला म्हणतात कामे सुमेच्या चार म्हणजे पती पत्नीने एकनिष्ठ राहायचं एकरूप राहायचं. आपल्या पतीलाच म्हणायचं की हाच माझा अमिताभ बच्चन, हाच माझा धर्मेंद्र, हाच माझा ऋतिक रोशन शाहरुख खान आणि हाच माझा हिरो म्हणायचं. बाकीचे किती सुंदर असले तर म्हणायचे ते त्याचे हिरो आपले नाहीत म्हणायचे. आणि किती सुंदर दुसरी बाई दिसली म्हणायचं नाही 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 माझीच हिरोनी सर्वात श्रेष्ठ बायकोन म्हणायचं हीच माझी हेमा मालिनी, हीच माझी सोनेक्षी दीपिका पादुकोण, आणखी कोण कोणते नवीन पोरी आता माहित नाही नाव हिरोनी. तर अशा प्रकारे जर तुम्ही भाव ठेवला आपल्या पत्नी पती पत्नीमध्ये तर कधी भांडण होत नाही, वैर होत नाही, कटकटी होत नाही. कारण हे भांडणाचं मूळ आहे, भांडणाचं मूळ आहे. कोणा जरी कोणाच्या बहिणीकडे थोडं जरी वाईट नजरेने जरी पाहिलं भावाला माहीत झालं तर तो भाऊ काय गळ्यात हार नाही टाकत येऊन चांगलं 2-4 बुक्के मारतोय पाठी देऊन. हे भांडायचंच काम आहे ना. कोणाला जरी माहीत झालं समजा एखाद्या माणसाला माहित झालं की आपल्या पत्नीकडे दुसरा माणूस येऊन असा टुकूटुकू पाहतोय तर हा माणूस म्हणून का मी तुम्हाला चहा पाचतो नाही चांगलं करता असं म्हणून हा येऊन म्हणून की याला कधी जाऊन हाडूगळ्या चांगलं ठोकतो धरून नाही की रागाची एक नाही हे रागाचं भांडायचंच काम आहे की नाही. किंवा एखाद्या बाई जर माहित झालं की माझ्या नवऱ्याच्या पाठीमाग दुसरीच बाई डुगुडुगू बसून जाते गाडीवर तर आपण नवऱ्याला म्हणू का लय चांगले केलं रोज नाही रोज नाही असं म्हणू का. धरू धरू लुचू लुचू हा ऐक नाही ए मी येणार आहे बा असं ऐक नाही किती रागी. ते भांडणाचं काम आहे नाही तिसरं शील तोडत म्हणून कोण कोणाकडे असं वाईट नजरेने पाहू नये. कारण की ते ती शील आहे आणि सगळ्या जाती धर्माच्या लोकांचं कल्याणीच्यात आहे. आणि म्हणून उपासक उपासिकांनो खोटं बोलू नये, चुगल्या चाहड्या करू नये, नशिली पदार्थाचं सेवन करू नये, दारू बिलकुल पिऊ नये, दारू कोणच पिऊ नये, दारू पिणं चांगलं नाही. दारू पिल्यानंतर शरीराचा एखादा पार्ट खराब होतो आणि नेमका आपले पोरं नोकरी लागतात आणि त्याचा पगार येणं आपलं दवाखान्यात जाणं संगच होऊन जाते. आणि मग नंतर भरपूर पैसे लागतात आणि मग म्हणतात इतके पैसे लावून बी बाप नाही वाचला कारण त्याच्या किडण्या खराब झाल्या म्हणून दारू पिऊ नये. दारू पिणाऱ्या माणसावर कोणाचा विश्वास बसत नाही. दारू पिणाऱ्या माणसात घरात कोणाची चोर हो त्याच्यावरच आळ घेतात बळजबरीच. घरात का 50-100 रुपये चोरीला गेले तर बायको तुम्ही घेतले का मग त्याच्यावर तरी घेऊ का नाही घेऊ. दारू पिणाऱ्यावरच आरोप करतात लोक. बायको म्हणते तुम्ही घेतले असाल तर हो म्हणा ना ते म्हणते नाही घेतले ना नाही घेतले ना. मग ते पोरग म्हणते मी घेतले होते मला वाटतं ते आपणच घेतले का. दारू पिणाऱ्यावरच विश्वास राहतच नाही कोणी त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. असाच एक माणूस असा दारू प्यायचा लय दारू प्यायचा भलता दारू प्यायचा एवढं उदाहरण सांगतो प्रवचन समाप्त करतो लय दारू प्यायचा. आणि दारू पिलं की बायकोला मोठनच मागायचा नाही दिलं लय हाणायचा. मग ती बिचारी घाबरली म्हणे काय करावं कडे म्हणे. एक दिवस काय झालं तो आला आणि तिनं बिचारीने शोधलं कुठं नाही सापडलं. मग तिला वाटलं बाई लय मारतोय आज काय करावं. मग तिचे 2 पोरं होते पोराला म्हणजे जा बाहेर आणि कडी घेतली जाऊन. पोरं म्हणे मम्मी स्वयंपाक करताना कधी कडी लावत नाही आज काऊन लावली. लहान पोरग लय हुशार होते त्यानं खिडकीतून पाहिलं येणं कुत्रच कापलं पिलू जाऊ दे म्हणे माझ्या मेल्याचा मार खाऊस तर कुत्र खाऊ दे याला.
मग त्या पोरानं पाहिलं म्हणे बापरे डेंजरस भाजी म्हणे आज पोरग जे चिंग पळालं आणि बाप ज्या रस्त्याने येत होता भांगडा खेळत त्या रस्त्यावर जाऊन उभं राहिलं आणि त्याचा बाप तिकडून आला भांगडा खेळत खेळत तर या पोरानं गाणं सुरू केलं सच बोलू तो मामार खाती सच बोलू तो मामार खाती आणि सच ना बोलू तो बाप कुत्ता खाता असं गाणं म्हणलं त्याला वाटलं आता खरं बोलाव तर बाय लय मार खाती आज आणि नाही खरं बोलाव तर बाप कुत्रच खात अवघडच काम आहे त्या रस्त्यावर गाणं भरत चालला त्याच्या बापाने थोडं नशे नशेतच ऐकलं याचं गाणं म्हणे इधरा इधरा पोरग गेलं पळून त्याला पकडलं म्हणे क्या बोला तर बोले सच बोलू तो मामार खाते आणि सच ना बोलू तो बाप कुत्ता खाता म्हणे त्यानं ओळखलं की काहीतरी डेंजर आहे बाबा त्यानंतर सोडून दिली काही काही लोक असेच दारू पेतात भले पेतात त्याला काही ध्यानच राहत नाही कसं प्यावं काय प्यावं कुठं प्यावं काय लय लय पेतात आणि सगळे धूळधाणी करून बसतात म्हणून कधी दारू पिऊ नये दारू पिणं चांगलं नाही आणि म्हणून उपासक उपासकांनो हे पंचशिलाचं जर पालन केलं तर कोण्याही जाती धर्माचा माणूस राहो तो श्रीमंत बनतो तो धनवान होतो आणि त्याने जर ध्यान केलं तर मग त्याला कशाचाच भय वाटत नाहीतर किती ताकदवर माणूस असू द्या सापो भराव द्या वाघ पुढे राहू द्या तो घाबरून जातो मग तो बलवान नसतो पण ध्यान करणारा मनुष्य अनित्यबोध स्वाक्षीभान पाहतो आणि त्याला कसलंच भय नसतं म्हणून तुम्ही ध्यान करून बलवान बना ध्यान करून बलवान बना आणि मैत्री करून तुम्ही सुंदर बना नेहमी तुम्ही मैत्री जर केली तर तुम्ही सुंदर राहता कोणालाही तुम्ही प्रिय वाटता पंचशील पालन केलं ते माणसं कोणालाही प्रिय वाटतात आणि म्हणून नित्य नियमाने दान करा शील पालन करा ध्यान करा आजच्या क्षणी तुम्हा सगळ्यांना एवढाच उपदेश देतो की शेवटी आपल्या सगळ्यांना मरायचं आहे मेल्यावर काही सोबत येत नाही तर मरायच्या अगोदर माणसानं दान देऊन मरावं कारण जेवढं जेवढं द्यासान तेवढंच पुण्य होऊन आपल्या सोबत येईन नाही तर मेल्यावर आपल्या सोबत काही येत नाही sang 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 sang